कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्ल्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड यास कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. 15 सप्टेंबर 2015 रोजी समीरला सांगलीमधून अटक केली होती. तब्बल 21 महिन्यानंतर त्याला जामीन मिळाला आहे. समीर गायकवाडला आज न्यायालयाने 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुच्चलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. जामीन देताना समीरला न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्याला महाराष्ट्राबाहेर जाण्यास मनाई केली आहे. जामीन दिल्यास तो फरारी होण्याची व साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याने त्याला या अटी घालण्यात आल्या आहेत. सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी त्याला जामीन नामंजूर करण्याची मागणी केली होती. आपल्याला ऑपरेटिव्ह ऑर्डर दिली आहे फायनल एक पानाची, त्यामध्ये सशर्त जामीन कसा मंजूर केला, त्या अटी काय काय ते नमूद केलेलं आहे की त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायचा नाही किंवा या सायटीला प्रत्येक रविवारी 11 ते 1 वाजता हजेरी द्यायची आहे आणि त्यासाठी फक्त कोल्हापूर जिल्ह्यात येताना त्याला सूट देण्यात आली आणि कोर्टाची जेवढा तारीख असेल त्यासाठी सूट दिलेली आहे. तसेच त्या महाराष्ट्र सोडून बाहेर द्यायचं नाही कोर्टाच्या परवानगीशिवाय आणि साक्षीदारांच्यावर दबाव आणायचं नाही किंवा नवीन ठिकाणी आता जिथे कुठं राहणार असेल तिथे पत्ता द्यायचा, असे काहीतरी अटी घातलेले. त्या अटी ज्या फायनल ऑर्डरमध्ये दिसल्या तेवढ्या आता ऑपरेटिव्ह ऑर्डरची आहे. फायनल ऑर्डरची ऑपरेटिव्ह ऑर्डर तेवढा आपल्याला पाहायला मिळाला काही. आता फुल आणि ऑर्डरची बाकीची इन डिटेल ऑर्डर आहे ती दुपारी आपल्याला 4 मिळेल. एक निश्चित संख्या की सरकार पक्षाच्या वतीनं मी हर्षद निंबाळकर साहेबांची चर्चा केलेली आहे, मानसिक कुटुंबियांची चर्चा केलेली आहे. त्या आता जे जामीन मंजूर झाली ह्याच्याविरोधात आपण कुठल्याही परिस्थितीत आव्हान याचे का मुंबई उच्च न्यायालयात दाखल करायचं जवळजवळ फायनल झालेलं आहे. जिल्हा न्यायाधीश LD बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर दोघांनी 2 पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचा युक्तिवाद निंबाळकर यांनी शुक्रवारी केला होता. तपास यंत्रणांच्या बाबतीत एक बाब स्पष्टच आहे की गेला कित्येक काळ 2 प्रमुख आरोपी फरार आहेत आणि या फरार आरोपींना पकडण्यामध्ये तपास यंत्रणांना अजूनपर्यंत अपयश आलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं कुटुंबीय म्हणून की हे फरारी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत पुढची जी ट्रायल आहे त्या ट्रायलमध्ये अडचणी आहे, गुन्हे सिद्ध करण्यामध्ये अडचणी आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी ताबडतोब या फरार आरोपींना पकडलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. समीर गायकवाड हा जो आरोपी आहे त्याला जामीन मिळाल्यानंतर तो फरार होऊ शकतो किंवा तपासामध्ये अडथळे आणू शकतो, साक्षीदारांच्यावर दबाव आणू शकतो, असं आर्ग्युमेंट सरकारी वकिलांनी केलेलं आहे आणि ते खरंच आहे अशी आमची भावना आहे. त्यामुळं शासनाने उच्च न्यायालयामध्ये या जामीनाच्या विरोधात अपील करावं अशी आमची मागणी आहे. तपास जोपर्यंत फरारी आरोपी पूर्ण सगळे गुन्हेगार सापडत नाहीत तोपर्यंत समाधानी असूच शकत नाही. त्यामुळे तपास यंत्रणांनी हा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा